ऑनलाईन गेमिंग प्रकरणातील आरोपी सोंटू जैन प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. सोंटू जैनचे लॉकर सीज करण्यात आल्यानंतर त्याने बँक मॅनेजर आणि नातेवाईकांच्या सहाय्याने नवीन 3 लॉकर उघडले, त्यात अनेक मौल्यवान वस्तू ठेवल्या. या प्रकरणात नवीन 1 गुन्हा दाखल करण्यात आला असून गोंदिया येथे सर्च ऑपरेशन सुरू आहे. 3 लॉकर ऑपरेट केले जात होते, 3ही लॉकर फुल झाले होते. एवढे रक्कम त्यात होती, 2 किलो सोने आणि 70 लाख एवढी मोजणी आतापर्यंत झाली. त्यात आणखी मोठ्या प्रमाणात रक्कम आहे त्याची मोजणी सुरू आहे. बँक मॅनेजर आणि त्याला मदत करणाऱ्याला अटक करण्यात आली असून त्यात 2 डॉक्टर, सोंटू जैनची आई, त्याचे नातेवाईक यांना अटक करण्यात आली आहे. यात आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. गॅम्बलिंग प्रकरणात जे मुख्य आरोपी आहे ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्यांचे विचारपूस आणि जे डिजिटल एव्हिडन्स समोर आला त्यावरून अशा समोर आला की आम्ही जुलैचे शेवटच्या आठवड्यात आरोपी आणि त्यांचे कुटुंबियांचे सदस्यांचे बँक लॉकर्स फ्रीज करण्याबद्दल पत्र दिले होते. हे बँक लॉकर्स फ्रीजचे पत्र प्राप्त झाल्यानंतर ते बँकचे मॅनेजर, बँकचे काही एम्प्लॉईज आणि आरोपी इतर लोकांचे सहाय्याने त्यांनी 3 नवीन लॉकर्स त्या बँकेत उघडला आणि हे आरोपी आणि त्याचे नातेवाईक हजर नसताना त्यांचे लॉकर ऑपरेट करण्यात आला आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू त्या अकाउंट्समध्ये त्या लॉकर्समध्ये ट्रान्सफर करण्यात आली आणि अशा प्रकारचे कट समोर आल्यामुळे एक नवीन गुन्हा आज दाखल करण्यात आलेली आहे. 420, 409 आणि 120 BIPC, ज्यामध्ये या ऑनलाईन गॅम्बलिंगचे मुख्य आरोपी सोंटू जैन, त्यांचे भाऊ, त्यांचे भाऊची पत्नी, त्यांचे आई, 2 डॉक्टर्स गोंदियाचे आणि आणखी अशा लोकांचे आणि बँक मॅनेजर यांचे विरुद्ध हे गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. आज सकाळीपासून सर्च ऑपरेशन गोंदियामध्ये वेगवेगळे भागात सुरू आहे. आतापर्यंत अंदाजन जे रिकव्हरी आहे, अंदाजन काउंटिंग आत्ता सुरू आहे, लेकिन 70 लाखाचे सुमारास कॅश आणि 2 किलोचे वर गोल्ड आतापर्यंत जे डॉक्टर बग्गा कुटुंब आहेत त्यांचेकडून जप्त करण्यात आलेली आहे. इतर सर्च ऑपरेशन्स वेगवेगळे भागात सुरू आहे.